हेलो स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू नेक्स्ट चैप्टर ऑफ पेपर फर्स्ट, दैट इज प्रोपगेशन ऑफ कमर्शियल फ्रूट क्रॉप्स. सो हियर वी हैव टू लर्न द प्रोपगेशन ऑफ कमर्शियल फ्रूट क्रॉप्स. म्हणजे कमर्शियल फ्रूट क्रॉप्स म्हणजे प्रोपगेशन आपण कशा पद्धतीने करतो ते आज आपण पाहणार आहोत. प्रोपगेशन याचाच अर्थ मराठीमध्ये अभिवृद्धी असं म्हणतो, म्हणजेच एका प्लांटपासून अनेक प्लांट तयार करणं त्याला आपण प्रोपगेशन असे म्हणतो. सो मल्टिप्लिकेशन ऑफ प्लांट्स इज टर्म्ड ॲज अ प्रोपगेशन. म्हणजे एका प्लांटपासून अनेक प्लांट तयार करणं म्हणजेच मल्टिप्लिकेशन, याला आपण प्रोपगेशन असं म्हणतो. इन नेचर प्लांट्स मल्टिप्लाईड नॅचरली टू प्रिपेअर देमसेल्स. द आर्ट ऑफ प्रोपगेशन इज ॲज ओल्ड सिव्हिलायझेशन ऑफ ह्युमन बीइंग. म्हणजे जे प्रोपगेशन आपण करतो किंवा अभिवृद्धी करतो ही एक आपण ओल्ड सिव्हिलायझेशनची पद्धत आहे. तर द हिस्ट्री ऑफ सिव्हिलायझेशन बिगिन विथ द प्रोपगेशन अँड ग्रोईंग ऑफ प्लांट्स. इन अर्लियर डेज मॅन यूज टू ग्रो प्लांट्स टू गेट फ्लावर्स, फ्रूट्स, फ्युअल, क्लोदिंग अँड शेल्टर. आत्ताच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर माणूस किंवा मानव हा प्लांट्स प्रोपगेट करत असतो किंवा प्लांट्स नवीन प्लांटिंग प्लांट्सचं करत असतो. तो त्याच्या गरजा भागवण्यासाठी म्हणजेच त्यांच्यापासून त्यांना फ्लावर्स, फ्रूट्स, फ्युअल, क्लोथिंग, शेल्टर म्हणजे ह्या सगळ्या वस्तू मिळवण्यासाठी तो प्लांटिंग करत असतो. सो प्लांट प्रोपगेशन वॉज प्रॅक्टिस इन प्री हिस्टॉरिक पिरियड अँड हाव एवर द प्रोपगेशन प्रोसेस हॅज गॉट कमर्शियल पॉप्युलरिटी ओनली रिसेंटली. म्हणजे प्लांट प्रोपगेशन ही अगदी पूर्वीपासून आलेली पद्धत आहे, परंतु आत्ताच्या दिवसामध्ये किंवा 90 डेज इट इज अ पॉप्युलर मेथड ऑफ प्रोपगेशन ऑर इट इज अ कमर्शियल पॉप्युलरली मेथड. म्हणजे आपण त्याला कमर्शियली आता पॉप्युलर मेथड म्हणू शकतो, कारण की प्रत्येक प्लांट्समध्ये आपण प्रोपगेशन हे करत असतो कमर्शियली. त्याच्यामुळे आपल्याला त्याचा असा फायदा होतो की आपल्याला फार थोड्या कालावधीमध्ये अनेक प्लांट्स किंवा अनेक प्लांट्सची रोपं मिळतात. सो लेट्स सी द डेफिनेशन ऑफ प्रोपगेशन. व्हॉट इज बाय द प्रोपगेशन? कंट्रोल रिप्रोडक्शन ऑफ द प्लांट बाय मॅन टू मल्टीप्लाय सिलेक्टेड इंडिव्हिज्युअल्स ऑर ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स स्पेसिफिक व्हॅल्यू टू हिम इज कॉल्ड ॲज प्रोपगेशन. म्हणजे बघा, कंट्रोल रिप्रोडक्शन ऑफ द प्लांट बाय मॅन, एखाद्या प्लांटचं अगदी कंट्रोलमध्ये रिप्रोडक्शन करणं आणि हे आपण मानवाद्वारे करत असतो त्याला आपण प्रोपगेशन म्हणत असतो. आपल्याला माहीत असतं ज्यावेळेस आपण प्रोपगेशन करत असतो किंवा अभिवृद्धी करत असतो एखाद्या प्लांटची, त्यावेळेस आपल्याला त्याच्यापासून साधारणतः किती रोपं मिळतील याची कल्पना आपल्याला असते. मल्टीप्लाय सिलेक्टेड इंडिव्हिज्युअल्स ऑर ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स विच हॅज स्पेसिफिक व्हॅल्यू टू हिम, की ज्याला काहीतरी स्पेसिफिक व्हॅल्यू असेल तर अशा प्रकारची रोपं आपण तयार करत असतो किंवा अशा प्रकारचे व्हरायटी आपण तयार करत असतो, तर त्यावेळेस त्याला आपण प्रोपगेशन असं म्हणतो. सो दे आर दी टू टाईप्स ऑफ प्रोपगेशन. दे आर दी मेन टू टाईप्स ऑफ प्रोपगेशन, दॅट इज द सेक्शुअल प्रोपगेशन अँड असेक्शुअल प्रोपगेशन. तर फर्स्ट वी सी दी सेक्शुअल प्रोपगेशन. सेक्शुअल प्रोपगेशन मीन्स द प्रोपगेशन इज डन बाय सीड इज कॉल्ड ॲज सेक्शुअल प्रोपगेशन. असं प्रोपगेशन की जे आपण सीडनी प्रोपगेट करतो, म्हणजे प्रत्येक प्लांट्स हे आपण सीडनी प्रोपगेट करतो किंवा सीडनी लावत असतो, येणारं झाड हे आपल्या सीडपासून मिळालेलं असतं, तर त्याला आपण सेक्शुअल प्रोपगेशन असं म्हणतो. दुसरा टाईप म्हणजे असेक्शुअल प्रोपगेशन. प्रोपगेशन इज डन बाय युझिंग एनी प्लांट पार्ट इट सेल्फ इज नोन ॲज असेक्शुअल प्रोपगेशन. प्रोपगेशन हे आपण प्लांटचा कोणताही प्लांट पार्ट यूज करून जे करतो त्याला आपण असेक्शुअल प्रोपगेशन म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल लीव्ज असतील, स्टेम असेल, त्यांचं रूट असतील, फ्लावर्स असतील, फ्रूट असतील, तर अशा प्रकारे त्यांच्यापासून आपण जे त्यांचं प्लांट पार्ट यूज करून प्रोपगेशन करत असतो त्यावेळेस त्याला आपण असेक्शुअल प्रोपगेशन म्हणतो. असेक्शुअल प्रोपगेशनलाच आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनसुद्धा म्हणतो. सो दीज आर दी टू मेन टाईप्स ऑफ प्रोपगेशन. सो दे आर दी डिफरंट मीडियाज फॉर प्रोपगेशन. मग हे प्रोपगेशन करत असताना ज्यावेळेस आपण असेक्शुअल प्रोपगेशन करत असतो किंवा सेक्शुअल प्रोपगेशन करत असतो, तर त्यावेळेस आपण डिफरंट मीडियाज यूज करतो त्यांच्या प्लांटिंगसाठी. प्रत्येक प्लांट हे कोणत्याही मीडियाशिवाय येऊ शकत नाही. सो दे आर द डिफरंट मीडियाज लाईक सॉईल, सँड, लीफ मोल्ड, स्पॅग्नम मॉस, वर्मिक्युलेट, सॉडस्ट इट्सेट्रा. सॉईल हा सगळ्यात मोठा मीडिया आहे की ज्याच्यावरती आपण ज्याच्याशिवाय आपण प्लांट लावू शकत नाही. जनरली जे काही सगळे आपण प्लांट्स लावत असतो ते सॉईलच्या सॉईल या मीडियामध्ये लावत असतो, आणि सॉईल हे आपलं भरपूर प्रमाणामध्ये अवेलेबल असते, उपलब्ध असते, तर आपण सॉईलमध्ये सॉईल हा मोस्टली मीडिया आपण यूज करत असतो फॉर द प्लांटिंग. आफ्टर दॅट आपण वाळूमध्ये सुद्धा, म्हणजे सँड, म्हणजे वाळूमध्ये सुद्धा आपण त्यांचं प्लांटिंग करू शकतो. लीफ मोल्ड, जे आपण पानांपासून खत तयार केलं असतं किंवा पानांपासून जे खत तयार होत असतं त्याच्यामध्ये आपण सुद्धा प्लांटिंग करू शकतो.
आणि चौथं म्हणजे स्पॅग्नम मॉस, जे शेवाळ म्हणतो आपण, जे बऱ्याच वेळा शेवाळावरतीसुद्धा आपण प्लांटिंग करू शकतो किंवा शेवाळच्या मदतीनेसुद्धा आपण नवीन रोपं लावू शकतो. देन व्हर्मिक्युलेट, गांडूळ खत, तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपण प्लांटिंग करू शकतो. व्हर्मिक्युलेटसुद्धा इट इज ऑल्सो यूज ॲज अ मीडिया फॉर द प्रोपगेशन. अँड देन सॉडस, जो काही सॉडस असतो, सॉमिल्स असतो, म्हणजे लाकडाचे गिरणी वगैरे असतात, त्यातून जो भुसा मिळालेला असतो, तो भुसा जो असतो, तर त्या भुसामध्ये सुद्धा आपण प्लांटिंग करू शकतो इझिली. सो दीज आर द डिफरंट मीडियाज विच आर यूज फॉर द प्रोपगेशन ऑर प्लांटिंग. देन लेट सी दी न्यू नेक्स्ट टॉपिक, दॅट इज द सेक्शुअल प्रोपगेशन. सो हियर वी हॅव टू लर्न द ॲडव्हान्टेजेस ऑफ सेक्शुअल प्रोपगेशन अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सेक्शुअल प्रोपगेशन. मग आता आपण सुरुवातीला याच्यामधलं सेक्शुअल प्रोपगेशन आपण इन डिटेल पाहूयात. तर सेक्शुअल प्रोपगेशन म्हणजे काय? तर प्रोपगेशन इज डन बाय युझिंग सीड, म्हणजे जे प्रोपगेशन आपण सीडनी प्रोपगेट करत असतो किंवा जे प्रोपगेशन आपण सीडनी करत असतो त्याला आपण सेक्शुअल प्रोपगेशन म्हणत असतो. तर मग त्याचे ॲडव्हान्टेजेस काय? दे आर दी सम ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, तर त्याचप्रमाणे सेक्शुअल प्रोपगेशन असू दे किंवा दुसरं कोणतंही प्रोपगेशन, त्याला त्याचे फायदे आणि तोटे हे असतातच. तर त्यातले आपण सुरुवातीला आज फायदे बघूया. सो फर्स्ट ॲडव्हान्टेज इज सीडलिंग्ज आर हार्डियर अँड लॉंगर लिव्ह. म्हणजे सीडने जे प्लांट आपण प्रोपोगेट केलेलं असतं किंवा लावलेलं असतं, तर त्याच्यापासून जी येणारी रोपं असतात, दे आर हार्डियर अँड लॉंगर लिव्ह, म्हणजे फार कणखर असतात आणि खूप दिवस जगणारे असतात. लॉंगर लिव्ह म्हणतो, बघा आपण रस्त्याच्याकडे दुतर्फा झाडे लावलेली असतात, तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा ते सीडने प्रोपोगेट केलेले प्लांट असतील, मग आंब्याची झाडं असतील किंवा आणखीन वडाची वगैरे झाडं असतील, तर अशी झाडं आपण त्यांना लावल्यानंतर, सीडने प्रोपोगेट केल्यानंतर, ती झाडं खूप दिवस, अगदी बरेच वर्ष जगू शकतात आणि चांगले स्ट्रॉंग असतात, बळकट असतात. सो दॅट्स वाय सीडलिंग्ज आर हार्डियर अँड लॉंगर लिव्ह ऑफ सेक्शुअल प्रोपगेशन ॲज कम्पेअर टू असेक्शुअल प्रोपगेशन. देन प्लांट्स विच आर डिफिकल्ट टू प्रोपगेट बाय व्हेजिटेटिव्ह मेथड, दे कॅन बी इझिली प्रोपगेटेड बाय सीड. असे काही जे प्लांट्स असतात की जे आपण असेक्शुअल प्रोपगेट करू शकत नाही, अँड दे आर डिफिकल्ट टू प्रोपगेट बाय व्हेजिटेटिव्ह मेथड, म्हणजे व्हेजिटेटिव्ह मेथडने किंवा असेक्शुअल मेथडने आपण ते इझिली प्रोपगेट करू शकत नाही, तर असे प्लांट्स आपण इझिली सेक्शुअल मेथडने प्रोपगेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल पपया, फालसा, कोकोनट, की आपण हे प्लांट्स आपण सीडनीच प्रोपगेट करत असतो, त्यांच्यामध्ये असेक्शुअल मेथड आपण फॉलो करू शकत नाही किंवा ती फॉलो करताना आपल्याला इट इज व्हेरी डिफिकल्ट. देन थर्ड ॲडव्हान्टेज इज इन ब्रीडिंग फॉर इव्हॅल्युएशन ऑफ न्यू व्हरायटीज, दी हायब्रिड्स आर फर्स्ट रेज फ्रॉम दी सीड. मग ज्यावेळेस आपण ब्रीडिंग करत असतो, इव्हॅल्युएशन फॉर दी न्यू व्हरायटी, म्हणजे एखाद्या न्यू व्हरायटी आपण काढत असतो किंवा त्या व्हरायटीचं आपण संशोधन करत असतो, त्यावेळेस त्यांच्या ब्रीडिंगमध्ये दी हायब्रिड्स आर फर्स्ट रेज फ्रॉम दी सीड. मग त्यासाठी जे हायब्रिड्स यूज केलेलं असतात, तर ते फर्स्टली दे आर ग्रोन फ्रॉम दी सीड. मग ते हायब्रिड पहिल्यांदा किंवा जे रूट स्टॉक असतील काही असेल, तर ते पहिल्यांदा आपण सीडनीच प्रोपगेट केलेले असतो, म्हणजे त्यांचा सगळ्यात जो बेस आहे तो फर्स्ट, दॅट इज द सेक्शुअल प्रोपगेशन आहे. तर मग ही एक त्याची चांगला फायदा आहे किंवा त्याचा चांगला ॲडव्हान्टेज आपल्याला म्हणू शकतो. द नेक्स्ट ॲडव्हान्टेज इज द रूट स्टॉक्स ऑन विच द फ्रूट्स व्हरायटीज आर बडेड ऑर ग्राफ्टेड आर युजली ऑप्टन बाय मीन्स ऑफ सेक्शुअल प्रोपगेशन. आत्ताच सांगितलं की बऱ्याच ठिकाणी आपण प्रोपगेशन करत असताना बडिंग करतो किंवा ग्राफ्टिंग करतो, त्याच्यामध्ये रूटस्टॉकची गरज असते. रूटस्टॉक आणि सायन या दोन पार्टची गरज असते. रूटस्टॉक म्हणजे आपण त्याला खुंटरोप म्हणतो आणि सायन म्हणजे कलम फांदी आपण त्याला म्हणतो. रूटस्टॉक असं की ज्याला अगदी रूट सिस्टम डेव्हलप होत असते, तर त्याला आपण रूटस्टॉक म्हणतो. तर मग हे रूटस्टॉक आपण ज्यावेळेस घेत असतो प्लांटिंग करताना किंवा प्रोपगेशन करताना, तर हे रूटस्टॉक कशापासून तयार केलेलं असतं, तर ते रूटस्टॉकसुद्धा सीडपासूनच तयार केलेलं असतात. म्हणजे त्यासाठी आपण असेक्शुअल मेथडने आपण हे रूटस्टॉक तयार करू शकत नाही, तर जो काही बेस आहे प्लांटिंगचा तो सीडनेच प्रोपगेट केलेला असतो. म्हणून असं म्हटलं की जी रूटस्टॉक्स ऑन विच द फ्रूट्स व्हरायटीज आर बडेड, म्हणजे ज्याच्यावरती आपण त्या व्हरायटीज बडेड करतो किंवा ग्राफ्टेड करतो, ते रूटस्टॉकसुद्धा सेक्शुअल प्रोपगेशननेच आपल्याला मिळालेले असतात. सो दीज आर दी ॲडव्हान्टेज ऑफ सेक्शुअल प्रोपगेशन. देन सी दी डिसॲडव्हान्टेज ऑफ सेक्शुअल प्रोपगेशन. मग याच्यामध्ये डिसॲडव्हान्टेजसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. सो दॅट डिसॲडव्हान्टेज आर, फर्स्ट इज सीडलिंग्ज आर नॉट युनिफॉर्म इन देअर ग्रोथ, यिल्डिंग कपॅसिटी अँड फ्रूट क्वालिटी ॲज कम्पेअर टू दोज प्रोपगेटेड व्हेजिटेटिव्हली. म्हणजे याच्यामधून जे सीडलिंग्स तयार होत असतात, दे आर नॉट युनिफॉर्म इन देअर ग्रोथ. म्हणजे सीडपासून जर आपण एखादं सीडलिंग तयार केलेलं असेल किंवा सीडपासून एखादं रोप आपण लावलेलं असेल, तर दे आर नॉट युनिफॉर्म इन देअर ग्रोथ, म्हणजे त्यांची व्यवस्थित ग्रोथ होऊ शकत नाही किंवा दे आर नॉट फ्रूटफुल इन
फुलफिल इन यील्डिंग कैपेसिटी फ्रूट क्वालिटी एज कम्पेयर टू दी दोज प्रोपगेटेड बाय वेजिटेबली मेथड. म्हणजे जर आपण वेजिटेबली प्रोपगेटेड प्लांट्स पाहिले तर त्याच्यामधली त्या प्लांट्सची किंवा त्या फ्रूटची क्वालिटी यील्डिंग कॅपॅसिटी ग्रोथ ही खूप चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ॲज कम्पेअर टू सेक्शुअल प्रोपगेशन. मग सीडलिंगपासून जे सीडपासून प्लांट तयार करतो त्याच्यामध्ये आपल्याला ते व्यवस्थित पाहायला मिळत नाही, कारण त्याच्यामध्ये जे काही कॅरेक्टर्स आहेत त्यांच्या मदर पॅरेंटमधून तेच कॅरेक्टर त्यांच्यामध्ये फॉरवर्ड केलेले असतात. म्हणजे याच्यामध्ये आणखीन आपण सुधारित करू शकत नाही, जे काही त्यांच्याप्रमाणे आहे तर तेच कॅरेक्टर त्यांच्यामध्ये फॉलो करून ते वाढत असतात. त्यामुळे त्यांची आपण ग्रोथ किंवा यील्डिंग कॅपॅसिटी आपण बदलू शकत नाही, पण मग आता असोशियल प्रोपगेशनमध्ये आपण हे त्यांच्यामध्ये डेव्हलप करू शकतो. सो हा एक त्यांच्यामध्ये डिसअडवांटेज आपण म्हणू शकतो की सीडलिंग्स आर नॉट युनिफॉर्म इन देअर ग्रोथ. त्यांच्यामध्ये अगदी व्यवस्थित ग्रोथ होत नाही बऱ्याच वेळा, यील्डिंग कॅपॅसिटीसुद्धा चांगली नसते आणि फ्रूट क्वालिटीसुद्धा बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये चांगली नसते ॲज कम्पेअर टू प्रोपगेटेड बाय वेजिटेबली मेथड. देन सेकंड डिसअडवांटेज इज सीडलिंग्स टेक मोर टाईम टू बियर द फर्स्ट क्रॉप. मग याच्यामधून जे आपण सीडनी प्लांट प्रोपोगेट करत असतो किंवा जे सीडनी आपण सीडलिंग तयार केले असतं ते पहिलं त्यांचं बिअरिंग घेण्यासाठी खूप वेळ लावतात. म्हणजे साधारणतः 7 ते 8 वर्षांनी किंवा 9व्या वर्षी 10व्या वर्षी त्यांचं पहिलं बिअरिंग आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे फर्स्ट फ्रूट जे आपण लागतो किंवा पहिल्यांदा जे फळ येणार आहे फळ धारणारे जे होत असते त्यांच्यामध्ये साधारणतः 7 ते 8 वर्षांनी होत असते. पण तेच जर आपण असेक्शुअल प्रोपोगेशनमध्ये पाहिलं तर ती झाडं आपल्याला अगदी 2 ते 3 वर्षांमध्ये सुद्धा उत्पादन द्यायला सुरुवात होते. त्यांचं पहिलं बिअरिंग हे 3व्या किंवा 4थ्या 5व्या वर्षी अगदी आपल्याला पाहायला मिळतं. मग याच्यामध्ये आपला हा फायदा असेक्शुअलमध्ये हा फायदा आपल्याला बघायला मिळतो की आपण इन अर्लियर डेज म्हणजे आपण लवकरात लवकर ते प्लांटिंग केल्यापासून आपल्याला पहिलं ईल्ड मिळतं. पण जर आपण सीडने प्रोपोगेट केलं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला लवकर पहिले 7 ते 8 वर्ष कोणत्याही प्रकारचं ईल्ड मिळत नाही. तर हा त्याचा एक डिसएडव्हांटेज आहे. देन नेक्स्ट डिसएडव्हांटेज इज द ईल्ड इज अल्सो लेस. मग याच्यापासून मिळणारं जे ईल्ड आहे ते सुद्धा लेस असतं, कारण अकॉर्डिंग टू द क्लायमॅटिक कंडिशन अकॉर्डिंग टू दिअर कॅरेक्टर्स त्याच्यानुसार ते त्यांचं डेव्हलप होत असतं प्लांट. तर त्याच्यामधून जे मिळणारं उत्पादन असतं ते सुद्धा कमी मिळतं. पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी ते कमी कमी मिळतं, नंतर ते वाढत जातं. पण जर आपण असक्षम मेथडमध्ये पाहिलं तर आपल्या पहिल्या वर्षी त्यांचं उत्पादन चांगल्या प्रकारे घेऊ शकतो, पण तेही सुद्धा कमी कालावधीनुसार. नंतर 3व्या 4थ्या वर्षी आपण भार धरून त्यांच्यामधून हे उत्पादन चांगल्या प्रकारे आपण घेऊ शकतो. देन नेक्स्ट डिसअडवांटेज इज सर्टन प्लांट्स कॅन बी ओनली प्रोपोगेट बाय असेक्शुअल प्रोपोगेशन. जे काही सर्टन प्लांट्स आहेत ते आपण मात्र असेक्शुअल प्रोपोगेट करावं लागतं आपल्याला. जसं आपण बघितले काही प्लांट्समध्ये आपण सेक्शुअल प्रोपोगेशन मेथडच यूज करत असतो, तर त्याचप्रमाणे काही प्लांट्स असे सुद्धा आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला असेक्शुअल प्रोपोगेशन मेथड प्लांट करावी लागते किंवा असेक्शुअल प्रोपोगेशन मेथड फॉलो करावी लागते. फॉर एक्झाम्पल बनाना पायनॅपल याच्यामध्ये आपण सीडने प्रोपोगेट करू शकत नाही. बनानामध्ये आपण ते प्लांट असे बनाना किंवा पायनॅपल हे सीडने प्रोपोगेट करता येत नाही, तर त्यासाठी आपल्याला असेक्शुअल प्रोपोगेशन मेथड यूज करावं लागते. मग याच्यामध्ये त्यांच्यामध्ये पार्ट्स असतात, त्यांचे प्लांट पार्ट असतात की त्यांच्यापासून आपण ते प्लांट्स तयार करत असतो. फॉर एक्झाम्पल बनानामध्ये सकर्स असतात, सकर्सपासून आपण त्यांच्यापासून एखादं नवीन रोप मिळवत असतो. पायनॅपलमध्ये सुद्धा सकर्स असतात, त्यांचे क्राऊन असतात, स्लीप असतात, तर त्यांच्यापासून आपण ते प्लांटिंग करत असतो. तर मग अशा ठराविक प्लांट्समध्ये आपल्याला ही कमतरता दिसून येते की आपण सीडली सेक्शुअल प्रोपोगेशन आपण प्रत्येक प्लांट्समध्ये फॉलो करू शकत नाही. सो दीज आर दी ॲडव्हान्टेज अँड डिसअडव्हान्टेज ऑफ सेक्शुअल प्रोपोगेशन. And there is one disadvantage remaining, that is the multiplication of plants by sexual means result into segregation of character. म्हणजे आपण जे सेक्शुअली प्रोपोगेट प्लांट करत असतो त्यावेळेस त्यांचे कॅरेक्टर्स हे सेग्रिगेट होत असतात, वेगळे होत असतात. म्हणजे आईवडिलांमध्ये जे कॅरेक्टर्स आले अगदी तसेच सेम कॅरेक्टर त्यांच्यामध्ये येऊ शकत नाही, कारण ते जेनेटिक कॅरेक्टर्स असतात, ते त्यांच्यामध्ये वेगळेपणासुद्धा आणू शकतात. म्हणजेच एखादा प्लांट जर गोड असेल तर त्याची गोड ही पुढच्या प्लांटमध्येसुद्धा येईल असं नाही, तर ते वेगळं होऊ शकतं. त्याच्यामध्ये साधारणतः कमी गोडवी येऊ शकते. तर हा सुद्धा डिसअडवांटेज त्याच्यामध्ये पाहायला मिळतो आपल्याला. पण असेक्शुअल प्रोपोगेशनमध्ये जर बघितलं तर आपलं आहे त्या मदर प्लांटचे जे काही चांगले गुण आहेत तर तेच गुण घेऊन आपण नवीन प्लांटसुद्धा तयार करू शकतो. सो दीज आर दी ॲडव्हान्टेज अँड डिसअडवांटेज ऑफ सेक्शुअल प्रोपोगेशन. देन ही आर दी सम डेफिनेशन्स विच आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अवर एक्झाम दॅट अँड दीज कन्सेप्ट आर व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे ह्या डेफिनेशन किंवा ह्या कन्सेप्ट तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. सो दीज आर दी डेफिनेशन्स विच आर द बेसिक कन्सेप्ट इन हॉर्टिकल्चर. सो लेट्स सी दी डेफिनेशन. दॅट इज द फर्स्ट डेफिनेशन इज अ सीड. सीड इज डिफाईन्ड ॲज यंग प्लांट पॅक्ड रेडी टू स्टार्ट ग्रोईंग व्हेन रिक्वायर्ड. सीड म्हणजे आपण बी म्हणतो किंवा बियाणं म्हणतो. मग हे सीड म्हणजे काय? तर इट इज डिफाईन्ड ॲज अ यंग प्लांट पॅक्ड रेडी टू स्टार्ट ग्रोईंग व्हेन रिक्वायर्ड. म्हणजे हे एक यंग प्लांट असतं आणि ते
पॅक करून ठेवलं असतं किंवा पॅकड आपण असं म्हणतो की जेणेकरून ते पॅक करून ठेवलं असतं आणि रेडी टू स्टार्ट ग्रोईंग व्हेन रिक्वायर्ड, म्हणजे ज्यावेळेस त्यांना क्लायमॅटिक कंडिशन अवेलेबल होतील, ज्यावेळेस त्यांना त्या गरज असते तर त्यावेळेस त्यांना त्या कंडिशन दिल्यानंतर ते स्टार्ट टू दी ग्रोईंग, म्हणजे ते ग्रोईंग होण्यासाठी किंवा वाढण्यासाठी सुरुवात करतं. तर त्याला आपण सीड असं म्हणतो. सीड म्हणजेच बी. इट इज अन यंग प्लांट पॅक्ड रेडी टू स्टार्ट ग्रोईंग व्हेन रिक्वायर्ड. देन नेक्स्ट डेफिनेशन इज एम्ब्रियो. तर एम्ब्रियो बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल हा वर्ड. तर दी एम्ब्रियो इज अ न्यू प्लांट रिझल्टिंग फ्रॉम द युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स ड्युरिंग द फर्टिलायझेशन. मग एम्ब्रियो हे एक न्यू प्लांट आपण म्हणू शकतो की जे रिझल्ट होतं फ्रॉम द युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स ड्युरिंग द फर्टिलायझेशन. ते फर्टिलायझेशनच्या वेळेस हे न्यू प्लांट आपल्याला तयार झालेलं पाहायला मिळतं. देन नेक्स्ट डेफिनेशन इज सीड व्हायबिलिटी. ॲबिलिटी ऑफ सीड टू जर्मिनेट इज कॉल्ड ॲज सीड व्हायबिलिटी. म्हणजे सीड जिवंत असणे, व्हायबल म्हणजे जिवंत असणे, म्हणजेच त्याला आपण म्हणू शकतो की ॲबिलिटी ऑफ सीड टू जर्मिनेट, ते सीड जर्मिनेट होऊ शकतं ही जी त्याच्यामध्ये ॲबिलिटी असते त्याला आपण सीड व्हायबिलिटी असं म्हणतो. देन नेक्स्ट डेफिनेशन इज सीड डॉर्मन्सी. सीड डॉर्मन्सी म्हणजे ते सीड सुप्तावस्थेत जाणं असं आपण त्याला म्हणतो, म्हणजे ते कोणत्याही ॲक्टिव्ह कंडिशनमध्ये येत नाही. जर त्याला आपण क्लायमॅटिक कंडिशन प्रोव्हाइड केले असतील किंवा काही केलं असेल तर ते त्याच्यापासून आपल्याला नवीन रोप मिळते किंवा जर्मिनेशन प्रोसेस त्याच्यामध्ये होत नाही. दी फेल्युअर ऑफ दी एम्ब्रियो टू जर्मिनेट इज टर्म्ड ॲज अ सीड डॉर्मन्सी. फेल्युअर ऑफ दी एम्ब्रियो म्हणजे तो एम्ब्रियो फेल होतो टू जर्मिनेट, त्याच्यामध्ये जर्मिनेशन होतच नाही, त्याला आपण सीड डॉर्मन्सी म्हणतो. किंवा इन अदर वर्ड्स आपण त्याला असंही म्हणू शकतो, देअर आर मेनी प्लांट्स इन विच सीड्स डू नॉट जर्मिनेट इवन वेन इट प्रोव्हाइडेड विथ प्रॉपर जर्मिनेटिंग कंडिशन्स अँड धिस फिनॉमिनॉन ऑफ नॉन जर्मिनेशन ऑफ सीड इज नोन ॲज सीड डॉर्मन्सी. म्हणजे बऱ्याचशा प्लांट्समध्ये आपण पाहतो तर सीड्स डू नॉट जर्मिनेट, म्हणजे सीड ज्यांच्यामध्ये जर्मिनेट होत नाही, जरी आपण त्याला सगळ्या क्लायमॅटिक कंडिशन्स किंवा जर्मिनेटिंग कंडिशन प्रोव्हाइड केल्या तरी पण ते जर्मिनेट होत नाही. आणि हे जो त्यांचा फिनॉमिनॉन असतो नॉन जर्मिनेशनचा त्यालाच आपण सीड डॉर्मन्सी असं म्हणत असतो. देन नेक्स्ट डेफिनेशन इज सीड जर्मिनेशन. सीड जर्मिनेशन म्हणजे सीड उगवणे किंवा बी उगवण्याची जी क्षमता त्याच्यामध्ये असते किंवा त्याच्यापासून नवीन रोप मिळतं त्याला आपण सीड जर्मिनेशन असं म्हणतो. म्हणजेच इट इज डिफाईन्ड ॲज सीड जर्मिनेशन इज द प्रोसेस ऑफ रिझम्पशन ऑफ ग्रोथ ऑफ सीड एम्ब्रियो. म्हणजे त्या सीड एम्ब्रियोपासून नवीन अंकुर येणं त्यालाच आपण सीड जर्मिनेशन असं म्हणत असतो. रिझम्पशन ऑफ ग्रोथ ऑफ सीड एम्ब्रियो. देन नेक्स्ट डेफिनेशन इज अपोमिक्सिस. सो अपोमिक्सिस, द एम्ब्रियो डेव्हलप्स फ्रॉम द डिप्लॉइड सेल ऑफ द सीड अँड नॉट ॲज अ रिझल्ट ऑफ फर्टिलायझेशन. धिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन इज नोन ॲज अपोमिक्सिस. म्हणजे हा एम्ब्रियो इ डेव्हलप फ्रॉम द डिप्लॉइड सेल. डिप्लॉइड सेलपासून तो एम्ब्रियो डेव्हलप होत असतो ऑफ द सीड, डिप्लॉइड सेल ऑफ द सीड, बट नॉट ॲज अ रिझल्ट ऑफ फर्टिलायझेशन. पण ते आपल्याला फर्टिलायझेशनमधून मिळालेलं नसतं, म्हणजे मेल अँड गॅमेटचं फर्टिलायझेशन होऊन ते आपल्याला मिळालेलं नसतं. तर इट इज डेव्हलप फ्रॉम दी ओनली डिप्लॉइड सेल ऑफ द सीड अँड धिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन इज नोन ॲज अपोमिक्सिस. तर याला आपण असं अपोमिक्सिस असं म्हणतो. आणखीन अदर वर्ड्समध्ये आपण त्याला असंही म्हणू शकतो, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो थ्रू असेक्शुअल रिप्रोडक्शन. मग हा एम्ब्रियोचे डेव्हलपमेंट होत असते तर त्या असेक्शुअल रिप्रोडक्शन प्रोसेसमधून होत असते तर त्यालासुद्धा आपण अपोमिक्सिस असं म्हणू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये सेक्शुअल प्रोपगेशन न होता असेक्शुअल प्रोपगेशन ही मेथड त्यांच्यामध्ये फॉलो होत असते. दॅट इज कॉल्ड ॲज अपोमिक्सिस. देन नेक्स्ट डेफिनेशन इज पॉलीएम्ब्रॉनी. वेन सीड कंटेन मोर दॅन वन एम्ब्रियो इन अ सिंगल सीड कोट ऑर सीड विच प्रोड्युसेस मोर दॅन वन सीडलिंग धिस फिनॉमिनॉन इज नोन ॲज पॉलीएम्ब्रॉनी. म्हणजे एखादं सीड कंटेन मोर दॅन वन एम्ब्रियो, एका एम्ब्रियोपेक्षा दोन ते तीन एम्ब्रियो त्यांच्यामध्ये असणं विदिन दी सिंगल सीड ऑर सिंगल सीड कोट, तर त्या प्रॅक्टिसला किंवा त्याला आपण त्या फिनॉमिनॉनला आपण पॉलीएम्ब्रॉनी म्हणत असतो. म्हणजे प्रेझेन्स ऑफ टू ऑर मोर एम्ब्रियो विदिन अ सिंगल सीड, म्हणजे एका सीडमध्ये दोन ते तीन एम्ब्रियो असणं या प्रोसेसला आपण पॉलीएम्ब्रॉनी असं म्हणतो. पॉली म्हणजे अनेक आणि एम्ब्रियो म्हणजे एम्ब्रियो, तर अनेक एम्ब्रियो एकत्र असणे त्यालाच आपण पॉलीएम्ब्रॉनी असं म्हणत असतो. सो हिअर वी कम्प्लीटेड द पार्ट ऑफ प्रोपगेशन इन दॅट सेक्शुअल प्रोपगेशन. म्हणजे सेक्शुअल प्रोपगेशनचे आपण आज ॲडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस विथ दे आर दी डिफरंट कन्सेप्ट, दॅट इज दी डेफिनेशन्स आपण इथं पाहिलेले आहेत. सो ओके, थँक्यू. थँक्यू स्टुडंट्स. बाय मिस्टेकली आय हॅव गिवन द एक्झाम्पल ऑफ बनियन ट्री, म्हणजेच वडाचं झाडाचं उदाहरण मी इथं दिलेलं आहे फॉर दी सेक्शुअल प्रोपगेशन इन ॲडव्हान्टेज ऑफ सेक्शुअल प्रोपगेशन.
परंतु वडाचं झाड हे इट इज नॉट ऑल्सो फ्रूट क्रॉप अँड इट इज नॉट प्रोपोगेटेड बाय सीड, म्हणजे ते फ्रूट क्रॉपसुद्धा नाही आणि सीडने प्रोपोगेटसुद्धा करत नाही, त्यामुळं ते एक्झाम्पल इथं कन्सिडर करू नये. ओके, थँक्यू.